रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील 5 बैलांना लंपीची लागण झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यामुळे अन्य जनावरांना बाधा झाली नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धक उपायुक्त डॉक्टर आर बी काळे यांनी स्पष्ट केले. खंडस, पिंपळलोली आणि वावे या गावातील 5 बैलांना लागण झालेली असल्यामुळे त्या परिसरात फवारणी करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पिकांचे नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्या भरपाई देत नाही, या विमा कंपन्या व केंद्र आणि राज्य सरकारचे साटेलोटे आहे. कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा वाली राहिलेला नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते गुरुवारी संग्रामपूर तहसील समोर आयोजित दुष्काळ दखल मोर्चात बोलत होते. बस स्टँड पासून खासदार शेट्टी, विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा तहसीलवर पोहोचला. या ठिकाणी जाहीर सभेत माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात सिंगोर्णी येथील जनावरांना पहिल्यांदा लंपी स्किनचा प्रादुर्भाव झाला. तेथील काही जनावरे उपचारानंतर बरी झाली, पण त्यानंतर आता मांडवे आणि नंदूर या दोन नव्या ठिकाणी लंपी स्किनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याशिवाय सांगोला तालुक्यातील महूद आणि मिसाळवाडीतील जनावरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, पण त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. मांडवे येथे 4 जनावरांना, नंदूरमध्ये एका कालवडीला या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात इगतपुरी पेट तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यासह सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणांच्या पाटलूक क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. जळगाव, भडगाव, पाचोरा, चोपडा, यावल, रावेर आदी भागात जूनमध्ये वादळाने केळी व इतर पिकांना फटका बसला होता. यानंतर प्रशासन, लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे व आश्वासने व निवेदनाचा रतीब झाला, परंतु शासनाकडून भरपाई अद्याप मिळालेली नाही. फक्त पीक विमा धारकांना अलीकडेच किंवा काही दिवसापूर्वी मदत निधी मिळाला आहे, परंतु पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून काही मदत मिळालेली नाही. मागील 4-5 दिवस खान्देशातील कापूस पट्ट्यात अतिपाऊस झाला आहे. सततच्या पावसाने उमललेल्या बोंडात कोंब तयार झाले आहेत, तर पक्क्या कैऱ्यात काळवंडून त्यांचे 100% नुकसान झाले आहे. खान्देशात सुमारे 25 महसूल मंडळात अतिवृष्टी देखील झाली आहे. जळगाव जिल्ह्यात भोकर, पिंपराळा, चोपड्यातील आडवत आदी भागात अतिपाऊस झाला आहे. तसेच पाचोरा, जामनेर, अंमळनेर, चोपडा, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आदी भागात कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. मे अखेरीस लागवड केलेला पूर्व हंगामी कापूस पिकाची मोठी हानी झाली आहे. मागील वर्षी सोयाबीनचे दर तेजीत होते. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने सोयाबीनला उठावा मिळाला. मात्र सोयाबीन निर्यात नगण्य होत होती, पण आता सोयाबीन निर्यातही वाढली आहे. पौष महिन्यातील सोयाबीन निर्यातही गेल्या वर्षापेक्षा जास्त आहे. देशाच्या साखर उद्योगातील 900 तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांचं सहभाग असलेली 2 दिवसीय साखर परिषद रविवारी पासून पुण्यात सुरू आहे. द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनकडून आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. लंपी स्किन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. घाबरून बाहेरील खासगी लस घेऊ नये. गाय आणि म्हैस या जनावरांना सरकारतर्फे मोफत लस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली. राज्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केली आहे. राज्यात 4 ऑगस्ट रोजी एका गोवंशी पशुधनास लंपी स्किनची बाधा झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा संसर्गजन्य आजार वेगात पसरत असून सध्या 22 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. लंपी स्किन सदृश जनावर आढळल्यानंतर 5 किलोमीटर परिसरातील जनावरांना लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच बाधित जनावर सापडलेल्या क्षेत्रात नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात येते. वेगाने पसरत असलेल्या या आजारामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.
देश पातळीवर लंपी स्किनचा प्रसार आणि प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात हा प्रादुर्भाव अटक्यात आहे। राज्यातील 2 कोटी पशुधनांपैकी 2077 पशुधन बाधित असून केवळ 77 पशुधन मृत झाले। हाच मृत्यूदर राजस्थान 53,000 पंजाबमध्ये 17,000 एवढा आहे। यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता पशुधनावर लक्षणावर लक्ष ठेवून तातडीने उपचार करून घ्यावेत। तर राज्यातील सर्व सुमारे 2 कोटी पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत शेतीचे धडे दिले जातील अशी भूमिका राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली असताना नाशिकच्या इंपेरियल शाळेत मात्र गेल्या काही वर्षापासून मुलांना शेतीचे धडे दिले जात आहेत। पुस्तकी ज्ञानाबरोबर शेतात काम करण्याचा अनुभव देखील मिळत असल्यानं विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीवर भर पडत असल्याचं दिसून येत आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील इंस्पायर हेरिटेज शाळेची मुलं आपल्या हक्काच्या शेतात शेती करत आहेत। कोणी वांगी भेंडी लावली आहे, कोणी मिरची टोमॅटोची शेती करत आहे, तर कोणी इंद्रायणी भात पिकाची निगा राखतोय। देशात लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे, तसेच महाराष्ट्रात देखील या आजाराचा फैलाव होत आहे, त्यामुळे पशुपालक संकटात आहेत। राजस्थान आणि गुजरातमध्ये या आजाराने थैमान घातलं आहे, याचा दुग्ध उत्पादन मोठा परिणाम होताना दिसत आहे। त्यामुळे अहमदनगरमध्ये लंपी आजाराला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे। आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे। अहमदनगरच्या गुंडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा उपक्रम राबवला जात आहे।